तर लोकसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषद निवडणुकीमध्ये सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी आमने-सामने येणार आहेत. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीनं 3 उमेदवार देण्याचा इरादा जाहीर केल्यामुळे घोडेबाजाराबरोबरच राजकीय शहा काटशहाचं राजकारण सुद्धा आता रंगण्याची चिन्ह आहे. विधानसभा निवडणुकांआधी मविया आणि महायुतीमध्ये विधान परिषदेचा सामना रंगणार आहे. महायुतीकडून निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी मविया मात्र निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. काँग्रेसचा उमेदवार एका जागेवर विजयी होऊ शकतो. ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मतांवर शेकापच्या जयंत पाटलांना विधान परिषदेवर पाठवण्याचं जवळपास निश्चित झालंय. त्यात उद्धव ठाकरे यांनी मविया 3 जागा लढवेल असं सांगून निवडणुकीमध्ये रंग भरलेत. 11 जागा आहेत. आम्ही तिन्ही पक्ष, शिवसेनेचा एक येऊ शकतो, एनसीपीने जर नीट गणित पाडलं तर एनसीपीचा एक शकतो आणि काँग्रेसचा एक येतोय. त्याच्यामुळे तिन्ही पक्ष जर का आपापली मतं, आमची तर ठाम आहेतच आणि वरची कॅल्क्युलेशन ही काही सांगण्याची नसतात, त्याच्यामुळे तिन्ही पक्षांचा एक एक आमदार येऊ शकतो. ठाकरे म्हणाले तसं विरोधकांनी 3 उमेदवार दिले तर निवडणूक अटळ आहे. तसं झालं तर 2 वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीसारखी झलक पुन्हा एकदा पाहायला मिळू शकते. पण सध्याच्या संख्याबळानुसार बिनविरोध निवडणूक झाली तर भाजप 5, शिंदेची शिवसेना 2, अजित पवारांची राष्ट्रवादी 2, काँग्रेस 1, शेकाप 1 असे 11 उमेदवार बिनविरोध निवडून येऊ शकतात. पण निवडणूक झाल्यास विजयासाठी आकड्यांचा गणित सोडवताना दोनही बाजूंची कसोटी लागेल. एकूण 274 सदस्य 11 आमदारांना निवडून देणार आहेत, त्यामुळे एका आमदाराच्या विजयासाठी 23 मतांचा कोटा असेल. महायुतीकडे सध्या 201 सदस्य आहेत. भाजप 103, शिंदे 37, राष्ट्रवादी 39, छोटे पक्ष 9, अपक्ष 13, एकूण 201. महायुतीचं संख्याबळ पाहता त्यांना 9वा उमेदवार निवडून आणताना त्यांची कसोटी लागेल. दुसरीकडे महाविकास आघाडीला सुद्धा 3रा उमेदवार निवडून आणण्यासाठी काही मतांची गरज आहेच. काँग्रेस 37, ठाकरेंची शिवसेना 15, शरद पवारांची राष्ट्रवादी 13, शेकाप 1, अपक्ष 1, एकूण 67 असं विरोधकांचं संख्याबळ आहे. त्यात काँग्रेस 1, शेकाप 1 अशा 2 जागा सहज निवडून येऊ शकतात. पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील काही आमदार शरद पवारांच्या नेत्यांशी संपर्कात आहेत. त्यांच्या मदतीनं 3रा उमेदवार निवडून आणण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. काँग्रेसकडून नसीम खान आणि माणिकराव ठाकरे यांची नावं सध्या चर्चेत आहेत. शेकापच्या जयंत पाटील यांचं नाव महाविकास आघाडीने निश्चित केलंय. रायगडमध्ये जयंत पाटील यांनी सुनील तटकरेंना छुपी मदत केल्याचा आरोप करत त्यांना पाठिंबा देऊ नये असा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मतप्रवाह असल्याची चर्चा होती. पण संजय राऊत यांनी हा दावा खोडून काढला. पक्षाचे नेते भाई जयंतराव पाटील हे आमचे सहकारी आहेत महाविकास आघाडीतले. जयंतराव पाटील हे सुद्धा निवडून येतील विधान परिषदेमध्ये. आणि माननीय उद्धव साहेबांनी जे सांगितलेलं आहे की आम्ही उमेदवार उभा करू, तो सुद्धा निवडून येईल, अशा प्रकारचं रचना आम्ही करत आहोत. पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे, चित्रा वाघ, अमित गोरखे, परिणय फुके, सुधाकर कोहळे, योगेश केळेकर, निलय नाईक, माधवी नाईक, याशिवाय महादेव जानकर यांना पुन्हा संधी दिली जाणार का या प्रश्नाचं उत्तर अजून मिळालेलं नाही. दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेकडून मनीषा कायंदे यांना पुन्हा संधी मिळणार का याचीही उत्सुकता आहे. शिंदेचं समर्थन करणारे अनेक नेते विधान परिषदेच्या आमदारकीकडे डोळे लावून बसले. तूर्त तरी लोकसभेला पत्ता कापला गेलेल्या कृपाल तुमाने, भावना गवळी या दोघांच्या नावाची चर्चा सुरू आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये सुद्धा इच्छुकांची मोठी यादी आहे. संजय दौंड, शिवाजी गर्जे, राजेश विटेकर यांची नावं चर्चेत आहेत. अधिकची जागा निवडून आणण्यासाठी आघाडी आणि महायुतीला काही मतांची गरज आहे. त्यासाठी छोटे पक्ष आणि अपक्षांचा भाव वधारणार आहे. MIM 2, समाजवादी पार्टी 2, माकप 1, क्राशेप 1, तटस्थ पक्ष 6 या आमदारांना त्यामुळे महत्व येणार आहे. थोडक्यात निवडणूक झालीच तर घोडेबाजार आणि संशय कल्लोळ अटळ आहे. 2 वर्षांपूर्वी राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर राज्यामध्ये राजकीय भूकंप झाला आणि सत्तांतर घडलं. यावेळी तसंच काहीस राजकारण रंगेल एवढा मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.